राज्यसभेतल्या आणखी एका खासदाराला निलंबित करण्यात आलंय. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतले गटनेते डेरेक ओब्रायन यांना सध्याचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय. राज्यसभेमध्ये नियमावलीचं पुस्तक सभापतींच्या दिशेनं भिरकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. निवडणूक सुधारणा विधेयक आणि 12 खासदारांचं निलंबन याच्या निषेधार्थ सभागृहामध्ये विरोधकांकडून गोंधळ सुरू असताना ओब्रायन यांनी ही कृती केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. संसदेच्या या अधिवेशन काळातील राज्यसभेचं कामकाज आज संपणार आहे, याचा अर्थ ओब्रायन यांचं निलंबन हे एक दिवसापुरता मर्यादित राहील. बातमी मुंबईतून. मुंबईतल्या केईएम रुग्णालयामध्ये रॅगिंग झाल्याचा आरोप झाल्यानं वैद्यकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. 2019 आणि 20 या वर्षामध्ये आपण लेखी तक्रार दिली होती, पण त्या तक्रारीची दखल कोणीही घेतली नाही, असा आरोप तक्रारदार विद्यार्थ्यानं केलाय. या प्रकरणामध्ये महापौर किशोरी पेडणेकर आज केईएम रुग्णालयाला भेट देणार आहेत. तरी या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाची बाजू अजूनही समोर आलेली नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.